रविराज आणि त्याची गर्भवती बायको मेघालयच्या शिलाँग शहरामध्ये राहत होते. रेखाच्या डिलिव्हरीसाठी 4 महिने बाकी होते आणि रविराजची बदली एका छोट्याशा गावामध्ये झाली होती. रविराजचा पेशा हा इंजिनिअरिंग होता. रेखा, माझी बदली ज्या गावात झालीये ना, तिथून फक्त एकच ट्रेन शिलाँगला येते. सध्या माझ्याकडे दुसरी कुठली नोकरी पण नाहीये. तुला अशा परिस्थितीत एकटं पण सोडता नाही येणार. मला कळत नाहीये की काय करू. तुम्ही तुमच्या सोबत पण मला गावी घेऊन चला ना. नाही रेखा, ते गाव एवढं मागासलेलं आहे की माहित नाही तिथे कुठला डॉक्टर किंवा हॉस्पिटल असेल किंवा नाही. मग काय झालं, छोट्या गावात मुलं जन्माला येत नाहीत का? माझं म्हणणं तसं नाहीये. हे आपलं पहिलं बाळ आहे. मला फक्त एवढंच वाटतं की तुला त्रास नको व्हायला, बाकी सगळं चांगलं व्हायला हवं. माझं माझ्या बॉसशी बोलणं झालंय. त्यांनी म्हटलंय की कमीत कमी मला 6 महिन्यांपर्यंत त्या गावामध्ये काम करावंच लागेल, तेव्हा कुठे जाऊन ते माझी बदली परत या शहरामध्ये करणार. मग आता काय करणार? मी विचार करतोय की प्रत्येक शुक्रवारी ट्रेन पकडून मी शहरात येत जाईन आणि प्रत्येक रविवारी ट्रेन पकडून परत जात जाईल. अशा प्रकारे हफ्त्यामध्ये 2 दिवस मी तुझ्यासोबत राहू शकेल ना. हे पण ठीक आहे, मी माझी आणि माझ्या मुलाची काळजी घेऊ शकते. ही झाली ना गोष्ट, येणाऱ्या रविवारलाच मला जावं लागेल. ठीक आहे. रविवारच्या संध्याकाळी रविराज त्याचं सगळं सामान घेऊन निघून चालला होता. काळजी घेशील आणि कसला प्रॉब्लेम असला तर दवाखान्यात जाशील, ठीक आहे? हा ठीक आहे. रविराजने रेखाला जवळ घेतलं आणि तो तिथून निघून गेला. शिलाँग शहराच्या स्टेशनवरून त्याने दिरा जाणारी ट्रेन पकडली आणि काहीच तासांमध्ये तो दिरा रेल्वे स्टेशन पोहोचला. दिरा रेल्वे स्टेशन खूपच छोटं होतं आणि जवळपास सुमसाम होतं. ना जास्त लोक ह्या स्टेशनवरती उतरत होते, नाही इथून ते कुठे जात होते. स्टेशनच्या बाहेर रविराजला घोडागाडी दिसली. भाऊ, इथे अजून पण टांगा चालतो का? होय भाऊ, हा पहाडी इलाका आहे आणि बघायला गेलो तर इथले रस्ते पण चांगले नाहीयेत, त्यामुळे इथे कुठले गाडी चालू नाही शकत आणि नाही इथे कुठलं पेट्रोल पंप आहे. यामुळेच इथले लोक अजूनही टांगा चालवतात. अच्छा, फोन चालतो की ते पण नाही चालतात ना भाऊ. मागल्याच वर्षी इथे एक टावर लावण्यात आलाय, फुल नेटवर्क येतो. चला तर मग, हे खूप चांगली बातमी आहे. अच्छा, मला वीज वितरण ऑफिसमध्ये घेऊन चला. ठीक आहे साहेब, चला बसा. रविराज त्या घोडागाडीमध्ये बसला आणि तो माणूस घोडागाडी चालवू लागला. रस्ता खूप खराब होता पण घोडागाडी खूप आरामात चालली होती. रविराज वीज वितरणच्या क्वार्टर्स मध्ये पोहोचला. त्याने त्या माणसाला 20 रुपये दिले. अरे साहेब, माझा नंबर घेऊन घ्या, जर तुम्हाला परत स्टेशनला जायचं असलं ना तर मला नक्की फोन करा, ठीक आहे? हो हो, देऊन टाका. रविराज क्वार्टर्स पोहोचला. तिथल्या नोकराने रविराजला त्याची रूम दाखवली. आंघोळ वगैरे करून फ्रेश झाल्यावर रविराजने त्याच्या बायकोला फोन केला. रेखा, मी सुरळीतपणे पोहोचलोय. चांगली गोष्ट आहे. तुला माहिती आहे, इथे एक पण कार नाही चालत, फक्त घोडे आणि टांगेच चालतात. अरे बापरे, पण असं का? इथले रस्ते ठीक नाहीयेत ना म्हणून. आणि तुला माहिती आहे, इथे एक पण पेट्रोल पंप नाहीये. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी घोडागाडी मध्ये बसून येणार? हो. चांगलंय ना, शहरामध्ये तर घोडागाडी बघायलाही मिळत नाही. अच्छा, हे सर्व सोड, तुझं जेवण झालंय की नाही? नाही, आत्ता खाईल. आणि तुझं औषध? ती पण आत्ताच खाईल. रेखा, तू वेळेवर जेवण आणि औषध घेत चाल, जर तू योग्य वेळेवर नाही खाशील तर तुझं स्वास्थ्य खराब होईल. अरे रे रे रे, मी खाईल ना, बस थोडस काम करत होते. काम नंतर करशील, आधी जेवण कर. रविराजला त्याची बायको आणि त्याच्या मुलाची खूप काळजी होती. तो असताना खूप लांब होता पण तो प्रत्येक वेळी त्या दोघांचा विचार करत राहायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज नवीन पॉवर प्लांट जवळ गेला. ह्या गावामध्ये पॉवर प्लांट बनत होता म्हणजे प्रत्येक गावाला सारखी वीज मिळत राहील. रविराज एक इलेक्ट्रिकल इंजिनियर होता. त्याला दिरामध्ये ह्याच पॉवर प्लांट वरती काम करण्यासाठी बोलवलं होतं. रविराजने येताच आपलं काम चालू केलं होतं. तो सकाळी 9 वाजता कामावरती येत होता आणि संध्याकाळी 5 वाजता क्वार्टर्स वरती जात होता. क्वार्टर्स पोहोचून तो फ्रेश होऊन त्याच्या बायकोला फोन करत होता. असेच 5 दिवस निघून गेले. उद्या शुक्रवार आहे,
उद्या सरळ कामावरून सुटून ट्रेन पकडून तुझ्याजवळ येईल. हो, मी पण तुमच्या आवडीचं जेवण बनवून ठेवेल. काही गरज नाहीये जास्त काम करायची. तू आराम कर, समजलं? तुम्ही मला काही करूनच देत नाही. मी जेवढं तुला सांगतोय माझं तेवढं ऐक. रविराजची इच्छा होती की रेखाने खूप जास्त आराम करावा आणि त्यांचा मुलगा चांगला जन्माला यावा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रविराजने दिरा स्टेशनवरून शिलाँगची ट्रेन पकडली आणि संध्याकाळ होण्याच्या आतमध्ये आपल्या घरी पोहोचला. रेखा रविराजला बघून खूप खुश होती. दुसरे 2 दिवस रविराजने रेखाची खूप काळजी घेतली आणि परत तो रविवारी दिराला जाण्यासाठी निघाला होता. आणि ह्या गोष्टी चालतच राहिल्या. प्रत्येक शुक्रवारी रविराज घरी जात होता आणि रविवारी रिटर्न येत होता. असं करता करता 3 महिने निघून गेले होते. आता रेखाच्या डिलिव्हरीसाठी फक्त 1 महिना बाकी होता. एका रविवारच्या संध्याकाळी रविराज घोडागाडीने स्टेशनला चालला होता. तेवढ्यात घोडागाडीचं चाक अटकलं. घोडागाडीवाल्याने खूप प्रयत्न केले. दादा, थोडी मदत कराल का? रविराज पण उतरून त्या चाकाला ढकलू लागला. त्या चाकाला बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागला. एकदाच चाक ते बाहेर आलं आणि घोडागाडी परत जाऊ लागली. आणि जसं रविराज स्टेशन पोहोचला त्या दिवसाची ट्रेन निघून गेली होती. अरे रे रे रे, आता मी काय करू? ट्रेन तर सुटली. रविराज चिंतित होता. तेवढ्यात त्याला रेखाचा फोन आला. काय, तुला खूप त्रास होतोय? थांब थांब, मी काहीतरी करतो. रविराजने त्याच्या ओळखीच्यांना फोन लावला पण त्यातलं कोणीच रविराजच्या घराजवळ नव्हतं. अरे देवा, आता सगळं तुझ्यावर आहे, काहीतरी मदत कर. तेवढ्यात त्यांच्या समोर एक महात्मा आले. तुला शिलाँग जायचंय ना, ते पण लवकर. होय होय बाबा. महात्माने त्यांच्या झोळीमधून एक केळ काढलं आणि रेल्वे ट्रॅकवरती ठेवलं आणि परत डोळे बंद करून काहीतरी मंत्र बोलले. ते केळ एका ट्रेन मध्ये बदललं गेलं. रविराज एकटक बघू लागला. ही केळीची ट्रेन तुला 1 मिनिटात शिलाँग मध्ये पोहोचेल. रविराजने काहीच विचार न करता त्या ट्रेन मध्ये चढला आणि त्या महात्मा समोर हात जोडले. तेवढ्या ट्रेनचा दरवाजा बंद झाला आणि ती केळ्याची ट्रेन खूप फास्ट जाऊ लागली. रविराज खूप टेन्शन मध्ये होता. काहीच तासामध्ये तो शिलाँग स्टेशन पोहोचला. तो ट्रेन मधून उतरताच ती केळ्याची ट्रेन गायब झाली. तो पळत पळत घरी पोहोचला. रेखाला खूप त्रास होत होता. रेखा रेखा, रविराजने रेखाला असं उचलून घेतलं आणि पळत गेला. हॉस्पिटलमध्ये रेखाने एका मुलीला जन्म दिला होता. रविराज आणि रेखा दोघे पण खूप खुश होते. रविराजने त्या महात्म्याची आठवण काढली आणि त्यांचे आभार मानले. जादूच्या केळ्याच्या ट्रेनमुळे तो चांगल्या वेळेवरती घरी पोहोचला होता